श्री स्वामी समर्थ। आज या घराला घरपण आहे, जिवंतपणा आहे, तो फक्त आणि फक्त सासऱ्यांमुळेच। तर पप्पा इकडे गावी असतात आणि माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आई गेल्यानंतर पप्पा गावाकडेच राहतात। पप्पांना इकडे गावाकडे जावं तर खूप आवडतं आणि सगळी मुलं बाहेर आहेत जॉबनिमित्त, मुलांच्या शिक्षणानिमित्त बाहेर राहतात आणि पप्पा इकडे गावी असतात, त्यामुळे गावाकडे येण्याची सगळ्यांनाच ओढ लागलेली असते। आणि गावाकडे असले तरी ते आपलं आयुष्य खूप आनंदाने, समाधानाने आणि खूप छान रीतीने जगतायत। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? मला वाटतं मस्त मजेत असाल आणि मजेतच राहा, प्रत्येक दिवस छान आनंदात घालवा। तर आम्ही आलो आहे गावाकडे, म्हणजे माझ्या सासरी। तर आज मी तुम्हाला माझं सासरचं घर कसं आहे ते तुमच्यासोबत मी त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर घराची टूर मी तुम्हाला देणार आहे। तर आमचं माझं सासरचं घर कसं आहे आणि इकडं पप्पाच असतात, तर पप्पा ते कसं छान ठेवतात, नीटनेटकं ठेवतात हे पण तुम्हाला पाहायला मिळेल। परत तसंच त्याचबरोबर पाठीमागं आमची मोठी परसबाग आहे आणि त्यांची निगा ते कसे राखतात ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला मग आज तुम्हाला मी आमच्या घराची टूर करवते। बाहेरून घर असं आहे आणि ते अर्जुनजी बाबांचा फोटो आहे, जेव्हा नवीन घर बांधलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे। तर आता घराच्या बाजूचा परिसर पाहूया। आणि घराच्या पुढच्या बाजूला अगदी जवळच विहीर आहे आणि ही विहीर नेहमी अशी मे महिन्यातसुद्धा पूर्ण भरलेली असते। आणि घराच्या खालच्या बाजूला पूर्ण शेती आहे, खूप सारी झाडं आहेत आणि तुम्ही इथे विहीर पाहू शकता, अशी पूर्ण नेहमी ही भरलेली असते विहीर। सहज अगदी हाताने काढता येईल पाणी, इतकं पाणी असतं नेहमीच। आता तरी मे महिन्यात चालू आहे तरी पण इतकं पाणी आहे। आणि आम्ही इथे कपडे धुवायला येत होतो आणि इकडच्या बाजूला पूर्ण शेती आहे। तर असा बाहेरचा परिसर आहे। तर आता आपण अंगणात आलेलो आहे आणि बाहेर रोड आहे लगेच, इथे तुम्हाला आमची गल्ली दिसते। तर रोडला लागूनच लगेच घर आहे, तर इथे मी दारात छोटीशी रांगोळी काढलेली आहे। तर समोरचा असा एरिया आहे, इकडं गाडी लावलेली आहे आणि खालच्या बाजूला विहीर आहे, मी आता दाखवली ती विहीर, ती इथून खाली गेल्यानंतर लगेच विहीर येते। तर रोडला लागूनच लगेच असं आमचं घर आहे। तर इकडे आहे आमच्या घराचा पॅसेज आणि इथं नेहमी झोपाळ असायचा, आता काढलेला आहे। आणि अर्जुन लहान असताना इथेच झोपाळ्यावरती बसून झोका घ्यायचा। तर असा आहे पॅसेज, इकडं चप्पलचं स्टँड आहे। तर बाजूला तुम्हाला दिसत असेल अर्जुनच्या लहानपणीचा आणि माझ्या आज सासूबाईंचा झोपाळ्यावरचा फोटो आहे। तर खूप साऱ्या अशा जुन्या आठवणी आहेत। आणि इकडे आहे मेन डोरला जाळीचा दरवाजा आहे। त्यानंतर आता आपण हॉलमध्ये आलोय। तर इकडे आहे हॉल आणि इकडे आहे दिवाण। तर अर्जुन लहान असताना याच दिवाणवर बसायचा, ती इथं काही फोटो मी शेअर केलेले आहेत। इथे आराम खुर्ची आहे पप्पांची, ही जुनी आराम खुर्ची आहे आणि आता पप्पांनी ही नवीन बनवून घेतलेली आहे त्यांच्यासाठी। तर ही आता पप्पांनी नवीन बनवून घेतलेली आहे, छान आहे। इकडे आहे सोफा सेट, हा पण पप्पांनीच तयार करून घेतले, डिझाईन पण पप्पांनी सिलेक्ट केलेले आहे। आणि इथे सगळे अवॉर्ड्स आहेत, हे शोकेस आहे आणि तुम्हाला फोटो पण दाखवते। तर इथे सगळ्यांचा लहानपणीचा फोटो आहे। ह्या माझ्या आजच सासूबाई, ह्या माझ्या सासूबाई, हे सासरे म्हणजे पप्पा, इकडे आहेत आमची आहो, हे छोटे दीर आणि हे मोठे दीर। असा छोटे लहानपणीचा फोटो आहे इथे शोकेसमध्ये लावलेला। आणि पप्पांचे पुस्तकं आहेत, पप्पांनी स्वतः लिहिलेले, पिंपळावरील मुंजा आणि काळीच गाठी हे पप्पांनी लिहिलेले पुस्तकं आहेत। त्यानंतर इकडे चावी अडकवण्यासाठी आहे, इथं पत्र वगैरे काय आली, लेटर्स वगैरे तरी यात ठेवतात। त्यानंतर इकडे आहे गणपतीचा फोटो,
इथं रेडिओ आहे, पप्पा नेहमी रेडिओ लावतात. इकडं आहे माझ्या सासूबाईंचा फोटो आणि या बाजूला आहेत माझ्या आजी सासूबाईंचा फोटो. इकडे एक छोटंसं कपाट आहे जिन्यामध्ये. इकडे टीव्ही आहे, टेबल आहे. इकडे एक विंडो आहे हॉलसाठी. तर असा हॉल आहे. इथं चप्पल ठेवण्यासाठी छोटंसं कपाट केलेलं, दरवाजा पाठीमागं दिसत पण नाही. हा मेन डोर आहे. तर असा आहे आमचा हॉल. आणि इथून वर जाण्यासाठी जिना आहे. त्यानंतर आता आपण आत जाऊया. इथं असा पॅसेज आहे मधी. त्यानंतर इकडे एक रूम आहे. इथे एक बेड आहे, कपाट आहे. इथं सगळे अंथरूण ठेवलेले आहेत. या बाजूला तिजोरी आहे. इथं पण एक कपाट आहे समोर. आणि इथं देवघर आहे. इथे आहे किचन. आणि नेहमी पप्पा हे छान नीटनेटके ठेवतात. तर किचन ओट्यावरती शेगडी आहे, फिल्टर ठेवलेला आहे. आणि मी जस्ट भांडी घासली होती नाश्त्याची, ती पण तिथंच आहेत. आणि जेवढी लागतील तेवढीच भांडी बाहेर आहेत. बाकी इकडे सगळे डबे वगैरे जी भांडी लागत नाही ती सगळी झाकून ठेवलेत. आता इकडे गावी कोण नसतं, आम्ही कधी आलो तरच वापर होतो. नाहीतर अशी भांडी सगळी झाकून ठेवलेली असतात. इकडे एक छोटंसं कपाट आहे. इकडे मिक्सर आहे, फ्रीज आहे. आणि या सकाळी पप्पांनी शेवग्याच्या शेंगा काढल्या होत्या परड्यातल्या. परड्यात खूप सारी झाडं आहेत, तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. आणि या बाजूला आहे डायनिंग. आणि डायनिंगवरती तांब्याचा छोटासा पिंप ठेवलेला आहे, तर यातलंच पाणी पिलं जातं. आणि समोर एक छोटीशी खिडकी आहे. या बाजूला चटणी, मीठ. इकडे पण लाफ्टवरती थोडी भांडी आहेत. तर असं किचन आहे. तर असा हा पॅसेज आहे. आणि इकडे अर्जित बाबा खुर्चीत बसलेले आहेत. तर असं किचन दिसतं. समोर एक्झॉस्ट फॅन पण बसवलेला आहे फोडणी वगैरे जाण्यासाठी, कारण की त्या बाजूला खिडकी नाही आहे त्यामुळे एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे. आणि इकडून बाहेर आल्यानंतर इकडं आहे वॉश बेसिन. त्याचबरोबर इकडे मशीन ठेवलेलं आहे, वॉशिंग मशीन आहे. आणि या बाजूला बाथरूम आहे. तर इथं आहे बाथरूम. आणि बाथरूममध्येच खूप मोठा असा हौद बांधलेला आहे त्या बाजूला आहे. हा समोर दिसतोय तो हौद आहे. तेच मोटर अटॅच केलेलं आहे वरती. पाणी वरती एक मोठी टाकी आहे. आणि इकडं कमोड बसवलेला आहे. तर असा आहे बाथरूम. आणि इकडून पाठीमागच्या दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला परसबाग दिसेल. आता तुम्हाला मी आमची परसबाग दाखवते. परसबाग दाखवते. तर हा आहे आमच्या पाठीमागचा परिसर. आता इकडे बघा, दे या बाजूला कपडे भांडी करू शकतो आपण. आणि इथं स्वस्तिक बंब आहे. आणि इकडे सगळी झाडं आहेत पाठीमागच्या बाजूला. सगळी ही झाडं पप्पांनी लावलेली आहेत. आंब्याची आहे, त्याचबरोबर नारळाची झाड आहे. हे तर तोडले नाही तर दरवर्षी आम्हाला आंबे विकत आणावे लागत नाही. भरपूर सारे आंबे मिळतात. या वर्षी आंबे नाही आहेत, ते झाडं तोडलेली आहे. काय चिक्कूचं झाड. इकडं तुळशी आहेत, भरपूर तुळस आलेली आहे. नंतर इथं फुलाचं हे छोटं झाड आहे. आणि हे चाफ्याचं झाड आहे. आणि याला काल 2-3 फुलं लागली होती. एवढेसे झाडं बघा, कलमी झाड आहे पण कळ्या पण आलेल्या. त्यांनी काल पप्पांनी फुलं पण काढली होती, 2-3 फुलं मिळाली होती चाफ्याची. इकडं नारळाचं झाड आहे. ही दोन नारळाची झाडं आहेत.
पाय चुकलं असलेलं नाही आहे. आणि हे बघा, हे शेवग्याचं झाड, हे शेवग्या शेंगाचं झाड आहे. सकाळी शेंगा काढलेलं दाखवलंय, छान चवीला पण आहे, कलमी झाड आहे म्हणून एवढ्याच झाडाला. आणि तिथं बघा, तिथं पण शेवग्याचं झाड आहे बघा. चप्पल घालायला घालणे जम बघा. संध्याकाळी याच रस्त्यावरून नदीकडचा रस्ता आहे हा. नदी जवळचा परिसर तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथूनच दिसते ती ही विहीर जी मगाशी आपण कव्हर केलेली आहे. ती पण आंब्याचं झाड आहे, हे पण कलमी झाड आहे. आणि इकडे कढीपत्ता बघा, किती मस्त आला कढीपत्ता पण. कढीपत्त्याचं आहे झाड इकडे. ही सगळी झाडं पप्पाने लावलेली आहेत. आणि पप्पा तेवढी छान निगा पण राखतात नाही. आणि हे बघा, हे पण शेवग्याचं झाड आहे. आणि ह्याला आत्ताच फुलं आले आहेत शेवग्याला, म्हणजे शेंगा लागणार होता. इथं पण आंब्याचं झाड आहे, हे पण शेवग्याचं झाड आहे बघ. इथं पण शेवगा आहे. फणसाचं झाड पण आहे, आणि फणस पण लागतात दरवर्षी त्याला. हे फणसाचं झाड आहे समोरचं, हे पण आंब्याचं झाड आहे. सागवानची झाड आहेत ना सगळे. हे सागवान आहे, सागवानची झाड आहेत सगळी. हे कसलं झाड आहे, हे आंबोटी सीताफळ, सीताफळचं झाड आहे. पण शेवग्याचं झाड आहे. हा जो प्लॉट दिसतोय समोरचा, तो प्लॉट, तो प्लॉट सुद्धा पप्पांनी सगळी ती झाडं लावलेली आहेत. नंतर तो प्लॉट आता विकला. तिथे पण सगळे सागवानचे आहेत ना. सागवानची छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. खाली पूर्ण सगळी शेती आहे. आणि एकदम लास्टला नदी पण आहे. आपण संध्याकाळी जाणार आहे, मला दिसेल त्यावेळी. सगळी सगळी म्हणजे शेती आहे सगळी. छान वाटते इकडे, दार वाटते एकदम. आणि हे ही जुनी झाड आहेत ना नारळाची एकदम. तो आमचा फोटो दाखव की, त्याच्यामध्ये ही झाडं लावलेली होती. एवढी एवढीशी झाड होती, आणि त्याच्यासमोर आम्ही बसलेलो होतो. ती ही झाड आहे, ते हे झाड आता केवढं मोठं झालं. अरे बापरे 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 बापरे, अरे बापरे. आणि ज्या ज्या मिळतो तेव्हा आम्हाला भरपूर सारे नारळ मिळतात. आणि कधी आणि कधीच विकत आणावे लागत नाही, एवढी भरपूर नारळ मिळतात. आणि मोठे मोठे नारळ आहेत, ते भरपूर खोबरं पडते. आणि इतकं गोड आहे खोबरं पण. हे एक झाड आहे तसंच, त्या बाजूला एक झाड आहे. झाड मग अशी बघितलेलं आपण. आणि इकडे शेड आहे सगळं, पाणी सगळी लाकडं वगैरे ठेवलेले आहेत. नारळ शेंड्या, जेव्हा स्वस्तिक बंबा आम्ही पेटवतो त्यावेळी लाकडं नारळ शेंड्या लागतात. असं हे सगळं म्हणजे काय काय नको आहे साहित्य वगैरे इथे ठेवलेलं आहे. इकडे पण लाकड आहेत. इकडे टॉयलेट आहे एक्स्ट्रा, एक्स्ट्राचा आत कमोड आहे बाथरूम मध्ये अटॅच. इकडे पण असे नको आहे तेच. आणि तुमच्या पुस्तकांचं दुकान होते ना यांचं लग्नाच्या आधी, तर त्याचा बोर्ड पण आहे बघा इथे. आमच्या लग्नाच्या आधी यांचं पुस्तकचं दुकान होतं स्टेशनरीच, तर त्याचा बोर्ड तिथे खाली खाली दिसते काय, थोडे थोडं हे दिसते बघा. तर असा आहे घराच्या पाठीमागचा परिसर. आणि इकडे पाठीमागे पण एक जिना आहे वरती जाण्यासाठी. तर आता आपण परत हॉलमध्ये आलो आहे. आणि हॉलमधून वरती जाण्यासाठी जिना आहे. आणि वरती पण रूम्स आहेत, खूप मोठं घर आहे. वरती पण हॉल आहे, बेडरूम आहेत, आणि पुढे बाल्कनी पण आहे. पाठीमागच्या बाजूला पण बाल्कनी आहे. आणि पाठीमागे मग अशी जिना दाखवला होता, तिथून पण वर येता येतं. आणि हॉलमधून पण जिना आहे, असे दोन्ही बाजूला जिने केलेले आहेत. तर जिना सोडून वरती आल्यानंतर इकडे पण वरती हॉल आहे. तर इकडे मोठासा कपाट आहे, हे बनवून घेतलेलं आहे आमच्या लग्नाच्या आधीपासूनचं आहे कपाट.
तर इथे पण कपाट आहे. इथं आधी आम्ही अंथरून ठेवायचो, पण आता इकडे कोण असते जास्त करून. आम्ही कधीतरी येतो. आणि हा झोपाळा आहे खाली लावलेला होता. आणि इथून बाहेर आल्यानंतर इथे आहे आमची बाल्कनी. इथून तुम्ही व्ह्यू पाहू शकता. इकडे पूर्ण सगळी शेती आहे आणि आमचं लास्टलाच घर आहे आमचं आणि हे एक लास्ट घर. त्यानंतर पूर्ण शेती आहे, खाली नदी आहे, इथं विहीर आहे आणि समोर पण इकडं आंब्याची झाडं आहेत भरपूर. आणि ही आमची आहे बाल्कनी. ही आमची पूर्ण गल्ली दिसते इथून. तर इथं आहे पॅसेज. या बाजूला पण एक रूम आहे. तर इकडे एक रूम आहे. तर इथे स्टोर रूम आहे. ही आधी आमची बेडरूम होती. इथं आता स्टोर रूम केलेली आहे. सगळं नको आहे ते साहित्य आत ठेवलेलं आहे. आणि इकडं आहे छोटासा जिना केलेला आहे वरती माळ्यावरती जायला. इकडून माळ्यावरती चढायला येते. इथं कपाट आहे. त्यानंतर इकडं पण शटर आहे आणि सगळ्याच दरवाजांना सेफ्टीच्या दृष्टीने शटर आहेत. त्यानंतर इथून बाहेर आल्यानंतर इथं पण बाल्कनी आहे, मोठी अशी बाल्कनी. आणि इथे कपडे वाळत घालायला दोऱ्या पण बांधलेल्या आहेत. आणि मगाशी दाखवलेली परसबाग इथून असं दिसतं आहे. इथे टाकी आहे पाण्याची, मोटरनं खाली हौद आहे मोठा, तिथून यामध्ये पाणी चढवता येतं. खाली मोटर पण बसवलेली आहे. इकडं आहे बाथरूम, वरती पण सेपरेट बाथरूम केलेलं आहे. तर इथं असं बाथरूम आहे, आता वापरत नाही त्यामुळं थोडी धूळ पडलेली आहे. खाली जेवढ्या रूम आहेत तेवढ्या वरती रूम आहेत. खूप मोठं घर आहे. आधी आमची सगळी एकत्र फॅमिली होती त्यावेळी इतकं मोठं घर लागायचं, पण आता पप्पाच असतात इकडे. असा आहे आमच्या घराचा परिसर. कसं वाटलं घर ते पण कमेंटमध्ये सांगा. हे सगळं छान व्यवस्थित ठेवतात पप्पा, सगळं बघतात. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.